यशचंद माझ्याशी लग्न करायला तयार होत नाही, म्हणून मीच माझ्या एका मीडिया मधल्या फ्रेंड थ्रू एक खोटी बातमी पसरवली. कसली खोटी बातमी? की या घरात माझ्यावर खूप अत्याचार केले जातात. अजूनही वेळ गेलेली नाहीये, लग्नाला होकार दे, मी आत्ता सगळ्यांना परत पाठवते. This is blackmailing. Of course it is. तुला हे सगळं करून काहीच मिळणार नाहीये, आणि जरी आपलं लग्न झालं तरी त्या नात्याला काहीच अर्थ नसणार आहे, कारण मी फक्त मैथिलीवर प्रेम केलंय. साहेब, तुम्ही डायरेक्ट माझीच वाट लावली. व्याधी कशासाठी असतात परसू शेठ? राजाला कव्हर करणं त्यांचं कामच असत, आणि म्हणून ते इतके वर्ष पोचलंय ना तुला. व्याधी कशासाठी असतात परसू शेठ? आणि म्हणून ते इतके वर्ष पोचलंय ना तुला. त्या बल्लाळाने आमच्या समोर एका मिनिटात सगळं परसूवर ढकलून दिलं, आणि रितेशने त्याच्यावर विश्वास ठेवला. रितेशवर तर जादूच केली आहे बल्लाळाने. आय डोंट नो दॅट, पण मला परसूचा चेहरा बघून जे कळत होतं ते रितेशला का कळत नव्हतं हाच प्रश्न पडला होता. आणि सगळं परसूवर ढकलून बल्लाळाने परत एकदा रितेशची सिंपथी मिळवली. पण खरं सांगू, सध्या सतत मला एकच काळजी सतावते, हे घर बल्लाळच्या नावावर आहे. तो कधी या घरातून बाहेर काढू शकतो आपल्याला? सुहासिनी ज्या प्रकारे रितेश वावत चाललाय ना, ते बघता तो दिवस फार लांब आहे असं नाही वाटत मला. पण बल्लाळवर जर मात करायची असेल तर आपल्या हातात एक खूप मोठा मुद्दा आहे जो आपण विसरतोय. कोणता? बल्लाळला स्वतःचा मौश, म्हणजेच स्वतःच्या नातवाला शोधून काढायचं. आणि हेच काम करून मैथिली त्याच्याकडून नेहाच्या क्लिप्स मिळवणार होती. आता काय करावं असं तुझं म्हणणं आहे? बल्लाळच्या नातवाला मी शोधून काढणार आहे. मग जे काम मैथिली अर्धवट ठेवून आपल्याला सोडून गेली ते मी पूर्ण करणार आहे. एकदा का आपल्याला कळलं की त्याचा तो नातू कुठे आहे आणि कसा आहे, तर मग आपण सांगू ते कराल तयार होईल तो बल्लाळ. तसं करण्याची काहीही गरज नाहीये. बल्लाळ आता बदलले, आणि जर तसं नसतं तर त्यांनी परसूला नेहाची व्हिडिओ क्लिप आपल्याला परत करायला लावली नसती. हा त्याचा एक डाव होता जो तुला कळला नाही. मी इथे नेहा आणि माझ्याबद्दल बोलायला आलो. काय? मी उद्याच रजिस्टर मॅरेज करून माझा आणि नेहाचं नातं ऑफिशियल करणार, आणि त्यासाठी मी रजिस्ट्रारला घरीच बोलावलं. देश नेहा बरोबर लग्न करणार आहे याबद्दल मला काहीच ऑब्जेक्शन नाहीये. नेहा चांगली मुलगी आहे, पण बल्लाळच्या विरुद्ध एकही शब्द रितेश ऐकून घ्यायला तयार नसतो. पाहिलंच ना सुहासिनी. डॅड, एकदा आपल्याला बल्लाळच्या नातवाबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली की बल्लाळचं खरं रूप रितेश समोर येईल, डोंट वरी. पण त्याआधी आपल्याला वॉर फुटिंगवर बल्लाळच्या नातवाबद्दल शोधायला हवं. या पुढे माझ्या बायकोचा अपमान झालेला
मला चालणार नाही। आजपासून नेहा या घराची सून आहे, माझी बायको नेहा रितेश सूर्यवंशी। झालं का तुझ्या मनासारखं पिल्लू? सूर्यवंशी फॅमिलीच्या नवीन कोड्या सुनबाई, ऑल सेट टू रूल द हाऊस। घरावर राज्य नसतं करायचं, सुनेने घरातल्या लोकांची मनं जिंकायची असते। रिअली? पण आमच्या याच लिटल गुड गर्लनी या घराची अब्रू आधी चव्हाट्यावर आणली, त्याचं काय? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मिसेस रितेश सूर्यवंशी, तुमच्या त्या व्हिडिओ क्लिपमुळे तुम्ही आधीच खूप फेमस झाला आहात। मग हे कुंकू वगैरे लावून कुणाची लायकी बदलत नाही, या घरावर राज्य करायचं स्वप्न बघणं सोडून दे, कारण तो अधिकार फक्त माझा आहे। तुला मी या घराची सून नाही, या घरातली सर्वंट मोलकरीण बनवणार आहे। रिमेंबर दॅट। एक मिनिट, तू आता जे काही बोललीस ते कुठल्या अधिकाराने बोललीस? तू माझी ताई नाहीयेस याची 100% खात्री पटली आहे मला, त्यामुळे तुझा ऐकण्याचा प्रश्नच येत नाही। आणि तू मला वाटेल तसं वागवशील आणि मी ते सहन करेन, या गैरसमजात जर तू असशील ना तर प्लीज प्लीज लवकरात लवकर बाहेर निघ त्यातनं। आणि हो, दुष्यंत दादांनी तुझ्याशी नाही माझ्या ताईशी लग्न केलं होतं, आणि त्यांनी तुझ्याबरोबर आता लग्न जरी केलं तरी त्यांच्या मनातली माझ्या ताईची जागा तू कधीच घेऊ शकत नाहीस, कारण त्यांचं तिच्यावरच प्रेम होतं। तुझी फालतूची बडबड ऐकण्यात काही इंटरेस्ट नाहीये मला। ऐकावी लागेल, ऐकावी लागेल, कारण उद्या साहेबांशी लग्न करून मी या घराची सून होणार आहे। आणि तू कोण आहेस माहितीये तुला? मी सांगते तू कोण आहेस। बळजबरीने दुष्यंत दादांच्या गळ्यात पडलेली एक मुलगी, या पलीकडे सध्या तरी मला काही नाव त्रास झाला, खरं ऐकून त्रास झाला सोनिया। दुष्यंत दादांच्या नावाचं मंगळसूत्र जेव्हा गळ्यात घालशील ना तेव्हा येऊन बोलायचं माझ्याशी, समजलं? दुष्यंतची लग्न तर मी करणारच, पण ही अशी मुजोरी परत माझ्या समोर करायचं नाही, सांगून ठेवते मी। काय करशील, काय करशील? सोड, सोड माझा बोट। फटपटीच्या मातीत वाढले मी, पुन्हा माझ्या वाटेला जायचा मूर्खपणा केलास तर हाच हात तोडून दुसऱ्या हातात देईल। माकात पडणार आहे तुला। यू हॅव मेस्ड विथ अ रॉंग गर्ल। बघूया ना काय करतेस, बघूया। मी तयार आहे, आऊट।
ज्योती आत्याच्या त्या डॉक्टरकडून मिळालेल्या ह्या कागदांमध्ये नक्कीच काहीतरी क्लू असेल तिच्या मुलाबद्दल. मुलगा झाला होता हे नक्की, पण आता तो कुठे? दुष्यंत, मला बोलायचं. आत्ता मला वेळ नाही, नंतर बोलू. मला आत्ता बोलायचंय, इट इज इम्पॉर्टंट. आत्ता शक्य नाही, कारण मी जे करतो तेही इम्पॉर्टंट आहे. फाईन, मी फक्त हे सांगायला आले होते की उद्या आपण लग्न करतोय, दॅट्स फायनल. And who are you to decide that? So nokos, I am serious. मी कोणी अस्करी करत नाहीये आणि तुझ्याशी लग्न करायचा संबंधच येत नाही. ह्या घराची मोठी सून आहे मी आणि मला माझा हक्क हवाय. दॅट्स इट. ह्या घराची सून बनण्याचं स्वप्न जितक्या लवकर बघणं बंद करशील तितकं तुझ्यासाठी चांगलं होईल सोनिया. विसरण्यासाठी बघत नाही स्वप्न सोनिया, पूर्ण करण्यासाठी बघते. तुझ्यासारखी मुलगी ह्या घरची सून होऊच शकत नाही. माझ्यासारखी म्हणजे ती गावठी चोर मैथिली, ती चालते तुम्हाला? स्वतःच्या तोंडून तिचं नाव घेऊ नकोस, शोभत नाही तुला. नसेल सोबत. आय गिव्ह अ डॅम अबाउट दॅट. उद्या आपण लग्न करतोय हे नक्की. असं काहीही होणार नाही. सासूबाईंनी शब्द दिला होता मला. हीच किंमत राहिली का सूर्यवंशींच्या शब्दाला? आमच्या शब्दाची किंमत ठरवायचा अधिकार तुला नाहीये, त्यामुळे तू ह्याबद्दल न बोललेलंच बरं राहील. शेवटचं सांगते, उद्या जर तू माझ्याशी लग्न केलं नाही तर खूप महागात पडेल या घराला. तुझ्या ह्या पुक्कळ धमक्यांनी मला काहीच फरक पडत नाही. आय डोंट गिव्ह अ डॅम अबाउट इट. धमक्या आहेत की नाही हे उद्याकडे. आय एम वॉर्निंग यू मिस्टर दुष्यंत सूर्यवंशी. एक तर उद्या आपलं लग्न होईल, नाहीतर एक घर तरी बर्बाद होईल. यू डिसाइड. हॅलो डॉक्टर, दुष्यंत सूर्यवंशी बोलतोय. उद्या तुम्हाला थोडा वेळ असेल तर आपण भेटू शकतो का प्लीज? इफ कॅन. हो, ऍक्च्युली ज्योती आत्याच्या बाळाबद्दल थोडंसं बोलायचं होतं. तुम्ही लोक इथे का आलाय? सर, तुमच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे असं आम्हाला कळलंय. प्रॉब्लेम कसला? काहीच प्रॉब्लेम नाही. तुमच्या घरी सध्या जे काही चालू आहे त्याबद्दल तुमचं काहीच म्हणणं नाहीये का? अहो, काय चाललंय माझ्या घरी? बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय मला. इतक्या मोठ्या बिझनेस फॅमिली मध्ये हे घडूच कसं शकतं? तुमच्या सुनेबद्दल जे काही ऐकलं ते खरं आहे का? काय बोलताय तुम्ही लोक, मला काय माहित नाहीये. जाऊ दे मला, एक्सक्यूज मी. सर प्लीज. सर, तुमचं ऑफिशियल वर्जन ऐकण्यासाठी आम्ही ते थांबलोय. तुम्हाला काहीतरी सांगावंच लागेल. म्हणताना मला काही माहित नाही आहे. नथिंग टू से. जाऊ दे मला. सुहासिनी, सुहासिनी, दुष्यंत. अहो, काय झालं? मला सांग, काय चाललंय आपल्या घरात? काय झालं?
अरे बाहेर मीडियाचे लोक का आले आहेत काय पण त्यांना कोणी बोलवलं मी बोलवलंय हे काय नवीन नाटक आहे का बोलवलंय त्यांना आणि ते लोक काय वाटतील ते प्रश्न विचारतायत काय चाललंय काय हे डॅडी दुष्यंत माझ्याशी लग्न करायला तयार होत नाही म्हणून मीच माझ्या एका मीडिया मधल्या फ्रेंड थ्रू एक खोटी बातमी पसरवली कसली खोटी बातमी हेच कि या घरात माझ्यावर खूप अत्याचार केले जातात सूर्यवंशी फॅमिलीच्या सुनेचा छळ कसा केला जातो ही बातमी वाचायला उद्या आवडेलच ना सगळ्यांना दुष्यंत अजूनही वेळ गेलेली नाहीये लग्नाला होकार दे मी आत्ता सगळ्यांना परत पाठवते नाहीतर उद्याच्या न्यूज पेपर मध्ये आणि टीव्हीवर ही एकच हेडलाईन्स असेल दिस इज ब्लॅकमेलिंग ऑफकोर्स इट इज तू लग्नाला होकार दे मी आत्ता बाहेर जाऊन सांगते की माझ्या नवऱ्याचं म्हणजेच तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे नाही करणार मी लग्न पण मग आता या घराची आणि जे के एस ग्रुपची जी काही बदनामी होईल त्याला जबाबदार तू अश तीन चार आठवडे यस एक महिनाभर आरामात पुरेशी ही बातमी मीडियावाल्यांसाठी अरे वा जेव्हा नेहाची क्लिप आमच्या मोबाईलवरती पाठवली गेली होती तेव्हा तर तू खूप अपसेट झाली होतीस तुला काळजी वाटली होती ती क्लिप व्हायरल होईल आणि घराची बदनामी होईल म्हणून आता नाही वाटत तुला काळजी घराची ओ कम ऑन सासूबाई घराच्या आधी स्वतःचा विचार करावाच लागतो मला या घराची सून व्हायचंय म्हणून करते मी सगळं दॅट्स इट मी तीन पर्यंत मोजेन त्याच्या आत मला माझं उत्तर हवंय नाही तर मीडिया आत ये आणि मग पुढे काय होईल ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे सो तुम्ही ठरवताय की बोलवू एक दोन तीन तुला हे सगळं करून काहीच मिळणार नाहीये आणि जरी आपलं लग्न झालं तरी त्या नात्याला काहीच अर्थ नसणार आहे कारण मी फक्त मैथिलीवर प्रेम केलंय मला आणि माझ्या घरच्यांना प्रेशराइज करून तुला काहीच फायदा होणार नाही फायदा होणार आहे की नाही ते मला ठरवू दे प्लीज मी दार उघडून पत्रकारांना आत घेते ते जे काही प्रश्न विचारतील त्याची उत्तरं काय द्यायची
विचार करून ठेव।